आपल्या सोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे आहेत. सर, काय सांगाल, हनुमान चालीसा तुमच्याकडनं आज बोलली जाणार आहे, महाआरतीचं देखील आयोजन आहे, एकूणच वातावरण पूर्णपणे धार्मिक सोबत राजकीय पण होत आहे? नाही, मला असं वाटतं मुद्दाच सामाजिक आहे. मशिदीच्या भोंगावरचा मुद्दा हा सामाजिक आहे, त्याच्यामध्ये राजकीय नाही, काय नाही. आणि तो सामाजिक मुद्दा आहे म्हणून मुंबईपासून वाराणसीपर्यंत त्या मुद्द्यावर आज चर्चा होते, त्या मुद्द्यावर लोक बोलत आहेत. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट, आज महाआरती हनुमान जयंती आहे, हिंदूंचा सण आहे, हनुमान जन्मोत्सव आहे, तो साजरा केला तर त्यातला राजनीतिक आहे. एकूण जर का बघायचं, पवारसाहेब नवाजाला गेले तिथे तर त्याच्यावर राजनीती नाही, अशा दुहेरी भूमिका कशा काय असू शकतात? अनिल परबांनी म्हटलं आहे की आम्हाला कोणी हिंदुत्व शिकवू नये. आम्ही शिकवलेलंच नाही, आम्ही शिकवत नसताना वारंवार का म्हणतात की आम्हाला शिकवू नये, शिकवू नये. कोण शिकवतंय तुम्हाला? आम्हाला वाटतं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही विसरलं असाल तर तुम्ही सांगा, मग शिकवू आम्ही पाहिजे. तर राज ठाकरेंनी शिवसेनेवर टीका केली होती, त्यामुळे त्यांनी असं भाष्य केलं. काय केली टीका आम्ही? ते तरी सांगा एकदा, हिंदुत्वावर काय टीका केली? शिवसेनेला ठाण्याच्या सभेत तो उद्धव ठाकरेंचा उल्लेख पण नाही केला. मग काय झोंबतंय की उल्लेख केला नाही होय झोंबतंय काय? नेमकं काय झोंबतंय? PFI कडनं पण तुम्हाला देखील प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होता. पहिली गोष्ट तर अशा धमक्यानं आम्ही भीक घालत नाही, आम्ही कोणाला घाबरत नाही, नंबर एक. नंबर दोन, अशा प्रकारची जे वक्तव्य करतात त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई केली पाहिजे, त्यांचा योग्य तो बंदोबस्त केला पाहिजे. विषय उरला महाराष्ट्र सैनिकांचा, आमच्या एकाही महाराष्ट्र सैनिकाला जरी कोणी केसाला जरी धक्का लावायचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम पूर्ण महाराष्ट्रावर दिसतील. जे महाराष्ट्रात जे तांडव होईल मग त्याला राज्य सरकार जबाबदार असेल. आमची राज्य सरकारला विनंती आहे की आम्ही जे सांगतोय ते कायद्याची अंमलबजावणी करा, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करा, मुंबई पोलीस ॲक्टमध्ये ज्या तरतुदी आहेत त्या लागू झाल्या पाहिजे. तर हे होते संदीप देशपांडे, त्यांच्याकडनं सविस्तर सांगण्यात आलेलं आहे की या संदर्भात आम्ही आमच्याकडनं राजकारण जे आहे ते करण्यात येत नाही आहे, मात्र अशात जी नियमांची अंमलबजावणी आहे ती करावी असं देखील त्यांच्याकडनं आवाहन राज्य सरकारला करण्यात आलं. कॅमेरामन अजित कदम, अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.